नमस्कार, गावाकडच्या रेसिपीज बाय पल्लवी मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। आजची रेसिपी तुम्हाला सर्व साहित्य बघून लक्षातच आली असेल काय आहे ते। चला तर मग मीच सांगते, आज आपण सांबार बनवणार आहोत, त्यासाठी लागणारं साहित्य बघूयात। इथे मी दुधी भोपळा चिरून घेतलेला आहे, एक शेवग्याची शेंग, भरपूर सारा कढीपत्ता, कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली, कांदा, लहान कांदे वापरलेले आहेत मी इथे, तुम्ही तुमच्याकडे नसतील तर मोठेही वापरू शकता, एक स्वच्छ धुवून घेतलेलं टोमॅटो चिरून घेतलं आहे छोटं, लाल तिखट, चिंचेचा कोळ, सांबार मसाला, हळद, जिरा मोहरी, आल्या लसणाची पेस्ट आणि एक छोटा गुळाचा खडा आणि शिजून घेतलेली डाळ। इथे मी मुगाच्या डाळीचं सांबार बनवणार आहे, तुम्हाला हवं तर तुम्ही तुरीची डाळ किंवा मिक्स डाळीही वापरू शकता। एका कढईमध्ये इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे, तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे, त्यामध्ये मोहरी घालून घ्यायची आहे। कडकडीत तेल तापल्यानंतरच मोहरी घालायची, म्हणजे छान अशी मोहरी तडतडते आणि छान फोडणी होते आपली। मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता घालून घ्यायचा आहे, कढीपत्ताही अगदी मस्त फ्राय करून घ्यायचा आहे तेलामध्ये। त्यानंतर त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालून घ्यायची आहे, आल्या लसणाची पेस्ट ही तेलामध्ये आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे, त्याचा उग्रवास किंवा कच्चेपण जाईपर्यंत आपल्याला तेलामध्ये ते फ्राय करून घ्यायचं आहे। आलं लसूण व्यवस्थित भाजल्यानंतर आता आपल्याला त्यामध्ये मसाले घालून घ्यायचे आहे। इथे मी सांबार मसाला घालून घेणार आहे, साधारणपणे 2 चमचे सांबार मसाला आहे, 1/2 चमचा हळद आणि 1 चमचा लाल तिखट। जर तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही लाल तिखट वाढवू शकता तुमच्या आवडीनुसार। हे सर्व मसाले तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत, 2 मिनिटं व्यवस्थित परतल्यानंतर छान असा कलर आलेला आहे, त्यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आहे। कोथिंबीर 2 मिनिटं व्यवस्थित हलवायची आहे तेलामध्ये आणि आता त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे, आपल्या गरजेनुसार पाणी घालायचं आहे, जेवढं सांबार करायचं आहे त्यानुसार। पाणी घातल्यानंतर आपल्याला ज्या सर्व भाज्या कट करून घेतल्या होत्या मी त्या घालून घेणार आहे। भाज्या तुम्ही कुठल्याही वापरू शकता ज्या तुमच्याकडे अवेलेबल आहेत, जसं की मी इथं शेवग्याची शेंग, भोपळा, टोमॅटो, कांदा घेतलेला आहे, त्याचबरोबर तुम्ही बटाटा, वांग किंवा भेंडी घालू शकता। भाज्या घातल्यानंतर एकदा व्यवस्थित हलवायचं आहे, त्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर 12 ते 15 मिनिटं हा सर्व भाज्या व्यवस्थित शिजवून घ्यायच्या आहेत। इथे 15 मिनिटं झालेली आहेत, कढई छोटी वाटली म्हणून मी सर्व जे सांबार होतं ते इथे पातेल्यामध्ये ट्रान्सफर करून घेतलेलं आहे। आपल्या भाज्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत, आता त्याच्यामध्ये जो चिंचेचा कोळ करून घेतलेला होता तो घालून घ्यायचा आहे। चिंच तुम्हाला जेवढं आंबट हवं आहे त्यानुसार वापरायचे आहे। गुळाचा खडा, गोडही तुम्हाला जसं आवडतं त्यानुसार घालायचं आहे आणि त्यामध्ये आता जी शिजवून घेतलेली डाळ होती ती घालून घ्यायची आहे। इथे मी तुरीची डाळ वापरणार आहे, जर तुम्हाला मी इथे मुगाची डाळ घातलेली आहे, तुम्हाला मुगाची आवडत नसेल तर तुम्ही तुरीची किंवा मिक्स डाळीही वापरू शकता, छान बनतं सर्व डाळींचंही सांबार। इथे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि परत एकदा आपल्याला 10 ते 12 मिनिटं उकळून घ्यायचं आहे किंवा शिजवून घ्यायचं आहे। इथे सांबार आपलं रेडी आहे, तुम्ही बघू शकता सर्व मस्त भाज्या आणि डाळ एकदम परफेक्ट असं कन्सिस्टन्सी झालेली आहे। सांबार पातळ छान लागतं, जास्त घट्ट नाही छान लागत। इथे मी गरम गरम असं सांबार इडलीवरती घालून घेते, जास्त घट्ट झाला सांबार तर चांगलं नाही लागत, त्यामुळे मी पातळच ठेवलेलं आहे, जास्त डाळ वापरलेली नाही। तयार आहे आपली मस्त गरमागरम अशी इडली आणि सांबार, यावरती मस्त ताव मारा आणि तुम्ही घरी हे सांबार नक्की करून बघा कसं झालं हे कमेंट करून सांगायला विसरू नका। तुम्ही जर माझा चॅनल आणखीन सबस्क्राईब केला नसेल तर नक्की करा आणि माझ्या रेसिपी आवडला तर कमेंट, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह, तोपर्यंत बाय बाय।